परिषद तुम्हाला यावं लागेल. मी आज पदाधिकारी आहे, परंतु ह्या अगोदरही मी सरचिटणीस होतो, तालुका अध्यक्ष असताना सुद्धा सरांचा मला प्रत्येक कार्यक्रमामध्ये माजी विद्यार्थ्याप्रमाणे मला फोन असायचा. सर, तुमचं लक्ष अतिशय चांगलं आहे. मीही सरांना खूप त्रास दिला, त्रास म्हणजे माझा वैयक्तिक त्रास नाही दिला, सामाजिक त्रास दिला, कुणाचं ऍडमिशन असेल किंवा काय ह्या बाबतीत त्रास दिला. सर, खरोखर तुमचं मी पुताळे साहेबांबरोबर आलो आणि नक्की त्यांचा आज समारोप आहे, सेवा मुक्तीचा समारोप आहे, मला वाटत नाही. कारण तुमच्या शरीरयष्टीवरून म्हटलं तुम्हाला 58 झाली असतील असं मला वाटलं. शेवटी कायद्याप्रमाणे आणि शास्त्राच्या नियमाप्रमाणे तुम्हाला 58 पूर्ण झाली नाही असं तुम्ही सुरुवात. आयसी साहेबांनी अतिशय चांगलं उदाहरण दिलं, ते 5 वाजता उठतात पण उद्यापासून हे उलट होणार आहे. मॅडम साठी त्यांना काहीतरी करावं लागणार. सर माझ्या जोडीचे पण उद्यापासून सर हे तुमची जी काही सराव आहे, रुमाल पाहिजे, चप्पल पाहिजे, हे पाहिजे, पॉकेट कुठे मला तुम्हाला हे सगळं मॅडमला तुम्हाला आता आठवण करून द्यायची. तुमचं इशक वर्ष आहे हे ते हे तुम्ही सांगणार. खरं तर सर तुमचं ह्या शाळेवर असलेलं खरंच तुमचं योगदान अतिशय चांगलं आहे. म्हणजे तुम्ही कुठल्याही प्रकारे निस्वार्थपणे काम करत राहिले, ती प्रशांतीने सांगितलं त्याचं उदाहरण दिलं, तुमचा माजी विद्यार्थी आहे त्याचं उदाहरण दिलं, त्याच्यावर पण तुम्हाला कळलं की सर तुम्ही ह्या शाळेवर अतिशय तुमचं खूप मोठं योगदान आहे. खरं तर हे ज्ञान मंदिर आहे आणि ह्या ज्ञान मंदिरातून अनेक विद्यार्थी तुम्ही घडवले, ते आज तुमच्यासमोर बसले त्याचा मला खूप अभिमान वाटतो. आणि सर खरं तर 58 तुम्हाला झाली, उद्यापासून तुम्ही सेवानिवृत्त होता, त्यामुळं मी तुम्हाला पुढील आयुष्यासाठी, पुढील आरोग्यासाठी उत्तम आरोग्य लाभो, उदंड आयुष्य लाभो अशा प्रकारे देवाला प्रार्थना करतो आणि काम करतो.